नमस्कार मित्रांनो, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या प्लॉटवर आहोत लाईव. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचा आपला प्लॉट आहे. तर तुम्ही फुटव्याची संख्यासुद्धा बघू शकता. आज आपल्या प्लॉटला जवळपास 65 दिवसाचा प्लॉट आहे आपला. 27 मेची लागण ही, तर आपण दोन टप्प्यामध्ये लागवड केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही फुटवे कशा पद्धतीचं फुटवं आहे हे बघा. तर मित्रांनो, मी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहे तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आहे ते A to Z मी स्वतः ज्या गोष्टी केलेल्या आहे ज्याचा वापर मी करतो आहे तेच मी आपल्या चॅनलवरती सांगतो आहे सर्वांना. तर आपल्याला पण चांगल्या पद्धतीचे रिझल्ट घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा. बघा तुम्ही फुटव्याची जाडी पण बघा कशा पद्धतीची जाडी आहे. नुसते फुटवेच जास्त असून काही फायदा नसतो, तर त्याची जाडीसुद्धा त्या प्रमाणामध्ये असली पाहिजे, तेव्हाच आपल्याला जे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीचं मिळतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा पिळा थोडाफार प्लॉटमध्ये आपल्या पण आहे. तर 1-2% असला तर काही हरकत नाही, कारण हा जो क्लिअर करायचा आहे, जो आपण कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि जिब्रिलिकचा स्प्रे अशा पिळ्यावर घ्यायचा सांगितला होता, तर जो क्लिअर व्हायचा आहे तो झालेला आहे. म्हणजे तो जो बेण्याचा दोष नसणारा पिळा असला तो जवळपास क्लिअर झालेला आहे, परंतु बेण्याचा फॉल्ट असलेला पिळा जो आहे हा तर कशाने सुधरत नाही. तर याच्यावर जास्तीचा खर्च न करता आपण बाकीच्या प्लॉटकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याला मेंटेन करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीचे प्लॉट आहे. तर थोड्या प्रमाणामध्ये करपासुद्धा आलेला होता, तुम्ही बघू शकता हे स्पॉट. तर हे स्पॉट हे एक जुनं पान आहे, समजून घ्या जे जुन्या पानावर. तर नवीन जे पानं आहे ते क्लिअर होत आहे. तर याच्यावरसुद्धा स्प्रे मी जे घेतलेले ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्लॉट कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून कळवू शकता. बघा हे बघू शकता तुम्ही फुटवे, हे बघा पिळा आणि हे त्याची रोगप्रतिकारक शक्तीच कमी आहे. बघू शकतो मी इकडं करपण नाही आहे आणि या प्लांटवर आहे. तर हा बेण्याचा दोष आहे, या बेण्याची म्हणजे या खांडाचीच रोगप्रतिकारक शक्तीच कमी असल्यामुळे याच्यावर कोणत्याही आजाराचा ताबडतोब अटॅक होत आहे आणि याच्या कारणास तो इकडे पण बुरशी लावलेली आहे. तर थोड्या प्रमाणामध्ये टिपका पण असू शकतो, परंतु सर्वच प्लॉटवर नसावा. याच्यासाठी आपल्याला काही स्प्रे घ्यायचे चांगल्या पद्धतीचे आणि स्प्रेमुळे तुम्हाला नक्कीच कवर अप मिळेल. हे बघू शकता तुम्ही, इथं पण पिळा आलेला आहे माझ्या प्लॉटवरती, परंतु सर्वच प्लॉटवर नाही येतो, काही काही ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, प्लॉट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला अद्रक संबंधित किंवा शेतीविषयक मी जे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर धन्यवाद.